नमस्कार मैत्रिणींनो अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत हॉटेलसारखा नाश्ता बनवायचा असेल तर एका कढईमध्ये अर्धा वाटी तेल अर्धा वाटी शेंगदाणे शेंगदाणे मी लालसर करून घेते म्हणजे खाताने ते छान कडक लागतात शेंगदाणे बाजूला काढून एक चमचा मोहरी मोहरी तडतडली एक चमचा जिरा ते पण छान तडतडले की कडीपत्ता त्यानंतर दोन चमचे उडदाची डाळ डाळ फुलली की लगेच आपण हिरव्या मिरच्याचे काप घालणार आहोत जेणेकरून डाळ लालसर होऊन कडक होत नाही मिरची जराशी परतून घेतली यामध्ये घालतोय मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून कांदा जरासा मऊ करून घेते त्यानंतर अडीच वाटी पाणी आणि अडीच वाटी दूध बाजूला उकळून घेतलेले आता यामध्ये टाकते आणि छान उकळी घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये डाळ मऊ होईल आता यामध्ये टाकते चवीनुसार मीठ साखर आणि मिठाने छान चव लागते यानंतर टाकते एक चमचा साखर हे सगळं मिक्स करून एक उकळी घेते बारीक चिरलेली कोथंबीर आणि शेंगदाणे एक वाटी जाडसर रवा इथे आपण रवा न भाजताच घातलेला आहे बऱ्याच वेळा उपमा करायचा असेल तर आपण रवा भाजून घेतो पण एकदा तरी अशा प्रमाणात उपमा करून बघा अगदी हॉटेलसारखा किंवा कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात नाश्त्यासाठी उपमा करतात अगदी तसा होतो आणि आपल्याला जरासं पातळच ठेवायचे जेणेकरून रवा फुकतो आणि नंतर कोरडा उपमा होतो रवा जरासा लुसलुशीत असला की तो छान लागतो आता ह्यावर झाकण ठेवणार आहोत पण खूप वेळ नाही अगदी वीस ते तीस सेकंद आता उपमा तयार झालेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि उपमा खातानी निमी लिंबाचा वापर करायचा जेणेकरून आंबट गोड तिखट अशी छान चव लागते आता पुन्हा घालणार आहोत जराशी बारीक चिरलेली कोथंबीर तर असा उपमा नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद